आणि 5 वर्ष पाडबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? 1 धरण 2 कोटी 64 लाखाचं आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतल्या यांनी, भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर, आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा. 10 कोटी 15 कोटी. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलो नव्हतो. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेल्या 35 वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या, पण आज पहिली सभा पाहतो. एवढी सभा 35 वर्षात कधीही मोठी झाली नाही. मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय असं वारंवार सांगितलं गेलं, आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे. म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे, हे फार सिनियर लीडर्स आहे, आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीशांना म्हणाले आदिनाथाबून श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे, तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊ नाथाभाऊच आहे. श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीशांना बोलले. म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी इथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला? मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलो नव्हतो. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते, आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे. त्यामुळे आता फार खोलवर जात नाही, वेळ फार कमी आहे. 10 मिनिटं 5 मिनिटांची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत? कोणी सुटाबुटातल्या माणसं नाही आहे, कोटातल्या माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपेसरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का? आज तुम्ही इकडे मी इकडे आहे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते, त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो.
आणि नंतरच्या कालखंडामध्ये देश सरपंच होता झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं, हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विचल माझ्या पुण्यानं आता असं वाटते, आता असं वाटते पाप केलं. ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने. काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो, आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. पण मला सांगा, एक 35 वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला. या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो. त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती, टँकर लागलेले होते. आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव 16 MI टँक मी इथं बांधून पूर्ण केले. 16 गोदरी, देवळी, गोगडी नाला, देवळी नाला, मादने, या देवातून दाखवू का जयंतराव? कमानी तांडा कोणी बांधला? नाथा भाऊने. शेरी, लोंढरी, मोईगाव, सोनाळा, पिंपळगाव गोलाईत, हिजरे नाला, पाळदे, वा तुला आठवला पाळदे, बरोबर, देवहारी, शहापूर, वाकडी, देवळी नाला, गोगडी नाला, सोनसगाव, वाघूरचं टेंडर कोणी काढलं, भागपूरचं टेंडर कोणी काढलं? मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुफलाम दिसतो आहे, त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे? जर सरकार कुणाचं असलं तर हे नाथाभाऊच आहे. आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे मोईगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं, चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही त्याला. एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतल्या ह्यांनी, भूसंपादन केलं ह्यांनी मंत्री झाल्यावर, आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा. 10 कोटी 15 कोटी कमाई केली धरणांच्या ह्याच्यावर. तुम्ही उजाड राहिलात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं, मी केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज जशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची, रस्ते पाहिले? रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावलं का? कुलप लावलं. ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेला कुलूप. वा रे वा, ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष, कुठे लक्ष आहे? हा जाऊ दे, असे विषय नका काढू. आता जुनं झालं, पोरं मोठे झाले, नातू झाले, आता असे विषय काढू नका. पण एक सांगतो तुम्हाला,
मला फार मी भाषणाला येणार आहे, मी चांगलाच आज धामनेर तालुक्यात परत येणार आहे, मला फक्त 5 मिनिटात बोलायचं म्हणून बोललो. मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला, वाक्याच्या विषयी मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर, की ही निवडणूक म्हणजे, हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे.